नमस्कार मी श्री सुशील अनंत मात्रे संचालक म्हात्रे क्लासेस पेजारी अलिबा आज आपला क्वेश्चन आहे स्टेट अँड एक्सप्लेन न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी पॉइंटचं नाव आहे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी महा न्यूटन्स लॉ काय आहे बघा जर फ्लो हा स्ट्रीम लाईन असेल तर विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन एनी लेअर इज डायरेक्टली प्रपोशल टू ऑफ लेयर दॅट इज ए आणि व्हिलॉसिटी ग्रेडियंट का बोला डी व्ही बाय डी एक्स मग एफ डायरेक्टली प्रपोशल टू ए एफ डायरेक्टली प्रपोशल टू डी व्ही बाय डी एक्स हे झालं इक्वेशन नंबर वन आणि हे झालं इक्वेशन नंबर टू पुन्हा नीट टायकावा जर फ्लो स्ट्रीम लाईन असेल तर विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन एनी लेअर कोणत्याही लेअरवर ॲक्ट होणारा विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रपोशल टू एक एरि ऑफ लेअर कॅपिटल ए किंवा ऑफ लेअर ए आणि व्हॅलॉसिटी ग्रॅडियंट का बोला डी व्ही बाय डीएक्स मग पहिल्या इक्वेशन काय बोला पहिल्या कंडिशनप्रमाणे काय बोला एफ डायरेक्टली प्रपोशल टू ए एफ प्रपोशल टू का बोला डायरेक्टली प्रपोशल टू का बोला डी व्ही बाय डी एक्स एफ डायरेक्टली प्रपोशल टू ए आणि एफ डायरेक्टली प्रपोजल टू डी व्ही बाय डी एक्स आता हे दोन्ही इक्वेशन आपण एकत्र घेते का बोला एफ प्रपोशल टू अँड डी व्ही बाय डी एक्स हे प्रपोशनलिटी चिन्ह गेल्यावर का बोला इथे का बोला कॉन्स्टंट आला त्या कॉन्स्टंटला म्हटलं ईटा मग एफ बरोबर ईटा ए डी व्ही बाय डी एक्स पुन्हा नीट बघा फॉर स्ट्रीम लाईन फ्लो विस्कस फोर्स डायरेक्टली प्रपोशल टू ऑफ लेअर अँड का बोला डायरेक्टली प्रपोश टू का बोला व्हेलॉसिटिक रेडियंट मग दोन्ही एकत्र लिहिले मग हे चिन्ह गेल्यावर काय इथं आलं कॉन्स्टंट त्याला म्हणतो आपण इटा मग एक बरोबर काय बोला इटा ए डी व्ही बाय डी एक्स मग त्या इटाला का म्हणतो इटा इज कॉन्स्टंट कॉल्ड ॲज कोईपिशन ऑफ विस्कॉसिटी ऑफ लिक्विड इटाला का म्हणतो आपण कॉन्स्टंट त्याला म्हणतो आपण ऑफ विस्कोऑसिटी ऑफ लिक्विड मग विस्कॉसिटीची व्याख्या काय येईल बोला विस्कोसिटी इज डिफाईन एज का बोला विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट व्हेलॉसिटी ग्रॅडियंट काय व्याख्याली बोला ऑफ इस्कॉसिटी म्हणजे काय बोला विस्कस फोर्स पर युनिट एरिया आणि पर युनिट व्हेलॉसिटी ग्रॅडियंट आणि याचं युनिट आहे ते न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर युनिट कितीला बोला न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर किंवा त्याला म्हणतो पॉईस एस आय मध्ये काय बोला न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर काय म्हणतो आपण डेका पॉइस बघा काय येतं बोला स्टेट अँड एक्सप्लेन का बोला न्यूटन लॉ विस्कडी काय लॉ आहे बोला फॉर स्ट्रीम लाईन फ्लो काय बोला विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन एनी लेअर इज डायरेक्टली प्रपोश टू काय बोला एक एरिया ऑफ लेअर सेकंड का बोला वेलॉसिटी ग्रेडियंट मग दोन्ही आपण एकत्र घेतले एफ डायरेक्टली प्रपोशल टू ए डी डी एक्स प्रपोशलिटी चिन्ह गेलं मग का बोला एफ बरोबर का बोला ईटा ए डी व्ही एक्स त्या इटाला काय म्हणतो बोला आपण कोविपिशन्टी मग कोशन ऑफ विस्कोसिटी मी बोला विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट ऑफ कोविपिशन्टी मी का बोला विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर वेलॉसिटी ग्रेडियंट आणि याचा एसआय आहे येते का न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर आणि का बोला किंवा त्याला म्हणतो आपण डेका पॉईस इथे आपला पॉईंट संपलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे शिकवणं एकदम सुंदर आहे सहज कळणार आहे इथं आपण थांबूया पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओ घेऊ